दुधापासून 15 मिनिटात कलाकंद बर्फी तयार होते हे आज मी सांगणार आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, पद्मजा कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी रक्षाबंधन स्पेशल दाणेदार आणि एकदम सॉफ्ट अशी मिठाई तयार करणार आहे कलाकंद, आणि कमी इन्ग्रेडियंट्स पासून आणि झटपट 15 मिनिटात ही मिठाई तयार होते। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे कलाकंद बर्फीसाठी मी दूध घेतलेलं आहे, फक्त दुधापासून तयार करणार आहे। तर आता हे 1 लिटर दूध आहे, हे ह्याच्यामध्ये लिंब घालून हे फाडणार आहे दूध, आणि हे 1/2 लिटर आहे ते आटून घेणार आहे दूध। आता हे 1 लिटर दूध आहे ते गरम करत ठेवलेलं आहे गॅसवर, आणि दूध हे फुल क्रीमच घ्यायचं आहे। 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे ते मीडियम फ्लेमवर आटून घ्यायचं आहे, आणि नॉनस्टिकच भांड्यामध्ये घ्यायचं कारण का बर्फी कुठे चिकटायला नको म्हणून। हे दूध आहे ते आटवताना गॅसचा फ्लेम स्लो करून ठेवायचा आहे। हे दूध घट्ट होते आणि हे दूध ठेवलेलं आहे 1 लिटर, त्याला छान उकळी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे, गॅसचा फ्लेम स्लो करायचा एकदम। उकळी चांगली दुधाला उकळी आली की एकदम स्लो करायचा गॅस, आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं लिंबाचं पाणी घालायचं आहे। 2 चमचे लिंबाचा रस घेतलेला आणि 1 चमचा पाणी घातलेला आहे ह्याच्यामध्ये, आणि थोडं घालायचं, थोडं थोडं लिंबाचं पाणी घालायचं आहे दुधामध्ये, आणि पुन्हा ढवळून घ्यायचं दूध फुटेपर्यंत। हे लिंबाचं पाणी घालायचं आहे, गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे। अजून व्यवस्थित दूध फुटलेलं नाही आहे, पुन्हा थोडस लिंबाचं पाणी घालायचं आहे। पुन्हा ढवळून घ्यायचं, आता हे दूध छान फुटलेलं आहे, पाणी वेगळं झालेलं आहे आणि दूध वेगळं झालेलं आहे। तर गॅस बंद करून घ्यायचं। रसगुल्ल्यानं जसं दूध फोडतं तर त्या पद्धतीने तीच प्रोसेस आहे। हे वेगळं झालेलं आहे, दूध आहे ती गाळणी ठेवलेली आहे खाली, आणि वरती कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवायचं। जो लिंबाचा आंबटपणा आहे तो निघून गेला पाहिजे। थंड पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे। हे असं चाळणीमध्ये ठेवलेलं आहे, सगळं पाणी काढून घ्यायचं आणि चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आंबटपणा जाईपर्यंत लिंबाचं। त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे फाडलेलं दूध असं झालेलं आहे, चमच्याने जरासं हे प्रेस करून घ्यायचं, सगळं मोकळा करून घ्यायचं आहे। आता ह्या दुधामध्ये साखर घालून घ्यायची आहे। साखर तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता। मी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे, साखर ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा वेलची टाकायची आहे, वेलची पावडर टाकलेली आहे, आणि घरच्या साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते कलाकंद बर्फी। अगदी दूध
आणि फक्त काय लिंबाचा रस एवढंच आहे। तर ही साखर विरघळली की ते दूध आहे फाडलेलं ते टाकायचं आहे। ही साखर विरघळलेली आहे आणि दूध पण अगदी घट्ट झालेलं आहे कंडेन मिल्क सारखं। त्याच्यामध्ये हे बघा असे दाणेदार झालेले आहे पनीर सारखं। हे टाकून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम स्लोच करून ठेवायचा आहे। दुधाचा छेना होता फाडलेला तो टाकल्यानंतर 2-3 मिनिटांनीच लगेच गॅस बंद करायचा आहे। चांगलं ढवळून घ्यायचं आहे। बर्फी घट्ट झालेली आहे ज्यामध्ये थोडा अर्धा चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि जरा सतत ढवळत राहायचं आहे। ज्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आणि अशी घट्ट झालेली आहे आणि व्हाईटच कलर आहे। आता बंद करून घ्यायची। हा दुधामध्ये छेना टाकल्यापासून अगदी 2-3 मिनिटातच हे ढवळून घ्यायचं आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे। अशी घट्ट झाली पाहिजे वरती थोडी। गॅस बंद करून घेते मी। गॅस बंद केला तरी जे भांडं आहे ते गरम असतं म्हणून जरा ढवळत राहायचं 2-3 मिनिटं। ह्या भांड्यामध्ये सेट करण्यासाठी बर्फी ठेवणार आहोत। अशी छान झालेली आहे सॉफ्ट आणि दाणेदार आणि कलर पण अगदी व्हाईट आहे आणि अगदी झटपट होते। अशी जरा प्रेस करायची। बर्फी ही अशी सेट करून ठेवलेली आहे। नंतर थंड झाली की मग थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायची मग ती घट्ट होते। आता ही थंड झाली ना बर्फी की मग मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। ही कलाकंद बर्फी आता थंड झालेली आहे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। त्याच्या अगोदर हे सिल्वर वर्क आहे चांदीचं ते लावून घेणार आहे। तुमच्याकडे नसेल तर नाही लावलात तरी चालेल। सिल्वर वर्क ऐवजी ड्रायफ्रुट्स लावलेत तरी चालतील किंवा हे ऑनलाईन सुद्धा सहज उपलब्ध होऊ शकतात। आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे थोड्या वेळासाठी। कलाकंद बर्फी चांगली सेट झालेली आहे। अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। आता मी ह्याचे काप करून घेणार आहे वड्या पाडणार आहे। तुम्हाला पाहिजे त्या साईजच्या तुम्ही पाडू शकता। बर्फीला अशी ही काप करून घेतलेली आहेत। तुम्हाला जर कलाकंद मावा बर्फी बघायची असेल दूध आणि मिल्क पावडरपासून मी तयार केलेली आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेली आहे। आता ही एक वडी आहे ती काढून घेते मी। बर्फी एकदम छान तयार झालेली आहे एकदम दाणेदार आणि सॉफ्ट अशी। ह्या सगळ्या वड्या ह्या बॉक्समधून काढून घेते आणि सर्व करते। सुंदर अशी अप्रतिम दाणेदार कलाकंद बर्फी तयार झालेली आहे। ह्या रक्षाबंधनला नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा, धन्यवाद.